बातमीपत्राच्या सुरुवातीला कोल्हापुरातून मोठी बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट नंतर तणाव निर्माण झालेला आहे। आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या आक्षेपार्ह पोस्ट नंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कागल बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर आठवडी बाजार असल्याने बंद मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले। अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आज कागल बंदची हाक देण्यात आलेली आहे, काही दिवसांपूर्वी जो हिंसाचार घडला तशा प्रकारची घटना घडू नये, त्यामुळे आता पोलिसांकडून कशा प्रकारे उपाययोजना किंवा काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? प्राजक्ता, कागलमध्ये सुद्धा पुन्हा एकदा असाच प्रकार आहे, तो आता समोर आलेला आहे। वादग्रस्त स्टेटस ठेवल्या प्रकरणी कागल शहरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे आणि या स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीला कागल पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं असलं तरी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आज कागल बंदची हाक दिलेली आहे। आपणालाच माहितच आहे की 7 तारखेला सुद्धा कोल्हापूरमध्ये अशाच प्रकारचा स्टेटस ठेवण्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते आणि कोल्हापूर बंदची हाक दिली होती। त्याला हिंसक वळण लागलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा अशा पद्धतीचं कृत्य समोर येताना पाहायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूर बंदला ज्यावेळी हिंसक वळण लागलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। कागल शहरामध्ये ठिकठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याशिवाय सोशल मीडियावरून ज्या वादग्रस्त पोस्ट आहेत त्याच्यावरती सुद्धा आता पोलिसांनी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरात 7 तारखेनंतर अनेक भागामध्ये सध्या अशा पद्धतीच्या घटना घडताना पाहायला मिळतात, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा तणाव वाढणार नाही किंवा यामुळे कायद्याने सुव्यवस्थेची स्थिती बिघडणार नाही अशा पद्धतीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। मात्र या घटना रोखणार कशा याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बर, ज्ञानेश्वर, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे अहमदनगर मधील पारनेर मध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी पारनेर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि पारनेर पोलिसात या युवकाविरोधात सध्या गुन्हा दाखल झाला असतानाही अहमदनगर पारनेर तालुक्यातील पाबळ येथे राहणाऱ्या एका युवकानं महापुरुषांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीनं पारनेर बंदची हाक देण्यात आली आहे। बंदला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, पार्टनरमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय? पार्टनर बंदला चांगला प्रतिसाद आहे कारण ज्या प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती इंस्टाग्रामवरती, ही पोस्ट टाकली होती पाबळ मधील हा युवक आहे आणि 2 दिवसापूर्वी ही पोस्ट टाकली होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। त्यानंतर पारनेर बंदची हाक देत आले, कालच अहमदनगर शहरातले भिंगारे बंद होतं आणि आज पारनेर पुन्हा बंद आहे। या काही दिवसामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती याच्यावरती पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे कारण अशा पद्धतीचे पोस्ट टाकणारे पोस्ट टाकून जातात त्यानंतर ते काय सामाजिक सरोकार वातावरण बिघडतं याच्यावरती पोलीस लक्ष ठेवून आहेत। पारनेरमध्ये तर बंद असलं, पारनेर आणि आळकुटी हे 2 गावं बंद आहे, त्याच्यामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त एकेन ठेवला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेने जो बंद पुकारलेला आहे त्याला मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे। 100% बंद आज पारनेर बंद असून यापुढे सोशल मीडियावरती जे पोस्ट टाकतात याच्यावरती करडी नजर सायबर क्राईमची असलेली आहे, परंतु त्या पोस्ट टाकून त्यानंतर या वातावरण सध्या नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघडत आहे कारण नगर जिल्ह्यामध्ये हा जो गुन्हा पाहिला गेला तर आतापर्यंत 8 गुन्हे नगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे की सोशल मीडियावरती पोस्ट कसं रोखायच्या। बरं, खरंय साहेबराव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये अफजल खानाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असतानाच आता नवी मुंबईमध्ये एका मुस्लिम तरुणानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर अफजल खानाचा फोटो शेअर केल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी मध्यरात्री हिंदू संघटनांनी वाशी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाची तरुणाची सध्या अधिक चौकशी सुरू आहे। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची बैठक बोलावली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या या बैठकीत उपमुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असतील। अहमदनगर आणि त्यापाठोपाठ कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावल्यावरून हा वाद निर्माण झाला होता।
पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे आणि या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित असतील। पुढची बातमी पाहूया। शरद पवार धमकी प्रकरणात आता एकाला अटक करण्यात आलेली आहे। सागर बर्वे असं या तरुणाचं नाव आहे आणि त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। बर्वे हा आयटी इंजिनियर असल्याची माहिती मिळते। सागर बर्वे यानंच फेसबुकवरून फेक अकाउंट काढून पवार यांचा दाभोळकर होणार असल्याची पोस्ट केली होती आणि सागर बर्वे याला सध्या पुण्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, शरद पवार यांना 2 दिवसापूर्वी जी धमकी सोशल मीडियावरून आलेली होती आणि त्या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्या संदर्भातली तक्रार केलेली होती। मोठं वादळ जे आहे ते राज्यामध्ये उठलेलं होतं आणि शरद पवार यांना तुमचा दाभोळकर करू अशा स्वरूपाची धमकी देणारा एक व्हिडिओ जो आहे तो महाराष्ट्रात राजकारण नावाच्या सोशल मीडिया ग्रुपवरती टाकण्यात आलेला होता आणि ते अकाउंट एका महिलेच्या नावानं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर गृह खात्याने त्याची गंभीर दखल घेतली, गुन्हा दाखल करण्यात आला आणि काल सागर बर्वे नावाच्या तरुणाला सकाळी मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातून अटक केली आहे। सागर बर्वे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तोच एका महिलेच्या नावानं अकाउंट जे आहे ते चालवून त्यावरून शरद पवारांना त्यानं धमकी जी आहे ती दिलेली होती। दाभोळकर, तुमचा दाभोळकर करू किंवा दाभोळकरांप्रमाणे तुमची अवस्था करू अशा पद्धतीने व्हिडिओ जो आहे तो या ग्रुपवर टाकण्यात आलेला होता या अकाउंटवरून आणि त्यानंतर सायबर क्राईमनं मुंबई क्राईम ब्रांचनं सागर बर्वे याला अटक केली। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहणार आहोत। उशिरा नका होईना, मान्सूनचं राज्यामध्ये दणक्यात आगमन झालेलं आहे। दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापल्यानंतर मान्सून पुढील 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे। पुढील 48 तास मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। येत्या 48 तासात मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापणार आहे। पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर राज्यात मान्सूनचं आगमन झालेलं आहे। आज सकाळपासूनच मुंबई शहरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर आणि विलेपार्ले या उपनगरांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत। वातावरण ढगाळ असूनही तापमानात घट झाली आहे आणि यामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। तर तिकडे वसई विरारकरांची देखील पहाट पावसाच्याच हजेरीनं उगवलेली आहे, कारण पावसाच्या आगमनामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळालाय। पालघर जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू आहे। अनेक भागात पावसाची संततधार सुरू असून डहाणू, बोईसर, पालघर, तलासरी आणि विक्रमगड या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय। बिपरजॉय वादळाचा परिणाम आता दिसू लागलेला आहे। मुंबईमध्ये समुद्र खवळल्याचं चित्र आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर उंचच उंच लाटा धडकताना दिसतायत। शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत। मान्सून आता हळूहळू पुढे सरकतोय आणि त्यामुळे मान्सून वाऱ्याचा प्रभाव किनारपट्टीवर दिसून येतोय। बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात उग्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो आणि या दरम्यान वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर असेल असाही अंदाज आहे। तो ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची देखील शक्यता आहे। बिपरजॉय चक्रीवादळाचे परिणाम आता मुंबईमध्ये सुद्धा दिसू लागलेले आहेत। काल रात्रीपासून मुंबईत सोसाट्याचा वारा आणि अनेक ठिकाणी पाऊस सुद्धा झालेला आहे। आत्ता मी मुंबईतील दादर चौपाटी या ठिकाणी आहे आणि दादर चौपाटीवरचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर समुद्राला उधाण आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाटा ज्या आहेत ह्या उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका जो आहे हा गुजरात राज्याला दिलेला आहे। सौराष्ट्र या ठिकाणी येलो अलर्ट जो आहे हा बिपरजॉय चक्रीवादळाचा देण्यात आलेला आहे आणि
मुंबईच्या दिशेने समांतर दिशेने जे आहे बिपरजॉय चक्रीय वादळ जे आहे पुढे सरकलेलं आहे, त्यामुळे येणारे दोन दिवस मुंबईत अशाच पद्धतीची स्थिती जी आहे ही असू शकते, समुद्राला अशाच पद्धतीनं भरती जी आहे ही असू शकते आणि मोठ्या प्रमाणात जवळपास 3.5 ते 4 मीटरच्या उंचीच्या लाटा जे आहेत ह्या उसळण्याची शक्यतासुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. खरं तर या सर्व चक्रीयवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जो आहे हा तुरळक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, त्यामुळे मुंबईतील तापमान सुद्धा घटलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांची काहीशी उकाड्यापासून सुटका सुद्धा जी आहे ही झालेली आहे. सध्या मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरती अशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे मच्छीमारांनी जे आहे समुद्रात जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा जे आहे हे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये अशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे मुंबईत आपल्याला पाहायला मिळतंय. मालवण ते वसई या दरम्यान जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती सुद्धा 15 जूनपर्यंत मोठ्या लाटा ज्या आहेत ह्या उसळणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊनच समुद्रकिनारी जावं अशा पद्धतीचं आव्हानसुद्धा जे आहे हे करण्यात आलेलं आहे. मात्र मुंबईत काल रात्रीपासूनच अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडे जर्नलिस्ट गणेशसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रत्नागिरीजवळील गणपतीपुळे इथे देखील बिपरजॉयचा फटका पाहायला मिळतोय, कारण बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरीतील गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण आलंय आणि या समुद्राला आलेल्या उधाणामुळे पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्राचं पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांमध्ये घुसलं आणि यावेळी पर्यटकांचं समुद्रकिनारी ठेवलेलं साहित्य वाहून गेलंय. तसंच समुद्राचं पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचलंय. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान 2 दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आल्याचं दिसून येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील. रत्नागिरीमध्ये सलग 4थ्या दिवशी कोकणातला समुद्र खवळलेला असून समुद्र किनारी उंचच उंच लाटा उसळत आहे. कोकण किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव इथे पाहायला मिळतोय. तर समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरीतील समुद्र किनारे जे आहे ते आता खवळलेले पाहायला मिळत आहेत, कारण बिपरजॉय चक्रीवादळ जे आहे याचा थेट परिणाम जरी रत्नागिरीत होत नसला तरी त्याचा प्रभाव आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. काल रत्नागिरी गणपतीपुळे येथे एक इन्सिडंट झाला होता, अशीच एक मोठी लाट आली होती आणि त्याच्यामध्ये ती लाट जी आहे ही मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत येऊन पोचली होती. त्याच्यामध्ये काही लोकांना इजा देखील झाली होती. निश्चित आकडा जरी जवळ आला नसला तरी 15 ते 16 लोक आहे हे जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले, कारण हे हा जो प्रभाव आहे हा जो समुद्र आहे समुद्राला जे उधाण आलेलं आहे हे सातत्यानं गेल्या 4 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आत्ता जर कंडिशन बघितली तर समुद्र हा पूर्णपणे खवळलेला आहे आणि रौद्ररूप समुद्रानं आता धारण केलेला आहे. चक्रीवादळ जरी वरच्या दिशेला गेलेलं असलं तरी त्याचा परिणाम जो आहे हा कोकणातील ह्या समुद्रावर आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे. आणि एकंदरीतच जर बघितलं तर समुद्राची जी भरती आहे जरी भरतीची वेळ नसली तरी देखील समुद्र आता खवळलेला अवस्थेत दिसून येतो. ज्यावेळेला भरती येईल त्यावेळेला ह्या ज्या लाटा आहेत ह्या 7 ते 8 फूट उंच उसळण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. एकंदरीतच समुद्राचं जर आपण रौद्ररूप बघितलं तर नक्कीच ह्याचा परिणाम जो आहे हा इथल्या नागरिकांवर देखील होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि काळजी घेण्याचं आश्वासन आव्हान देखील केलेलं आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठी ऍक्शन मोडवर आलेले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या सभा आणि दौरे पार पडत आहेत. अशावेळी आता मनसे कार्यकर्त्यांनी देखील राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले पोस्टर्स झळकावलेले आहेत. दादर परिसरातील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोरच मनसे कार्यकर्त्यांनी हे बॅनर झळकवलेत. राज्याला एक वेळ मुख्यमंत्री नसला तरी चालेल, पण प्रत्येक राज्याला किमान एक तरी राजसाहेब ठाकरे नक्की असावेत अशा आशयाचे मेसेज पोस्टरवर लक्ष वेधून घेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला वाढदिवस आहे आणि 2 दिवस आधीच कार्यकर्त्यांकडनं मोठी बॅनरबाजी जी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थच्या बाहेर करण्यात आलेली आहे. एक असा बॅनर आहे जो सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. ज्या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख
हा राज्याचे 22 मुख्यमंत्री असा करण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडव्या मेळाव्या दिवशी सेना भवनासमोर अशाच पद्धतीचा बॅनर लावण्यात आला होता आणि या बॅनरवरती राज ठाकरेंचा उल्लेख 22 मुख्यमंत्री असा करण्यात आला होता। खरं तर शिवतीर्थच्या समोरच हा बॅनर जो आहे हा कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेला आहे। ज्यावेळेला पहिल्यांदा गुढीपाडव्या मेळाव्याला अशा पद्धतीचा बॅनर लावला होता त्यावेळेला अनेक नेत्यांकडून सुद्धा अशा पद्धतीचं स्वागत जे आहे हे करण्यात आलं होतं आणि आज अशाच पद्धतीचे बॅनर जे आहेत हे शिवतीर्थच्या बाहेर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मनसैनिकांच्या मनातील भावना ज्या आहेत ह्या अशा पद्धतीनं व्यक्त करताना मनसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे हा केला जात होता आणि त्याच पद्धतीनं मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा राज ठाकरे यांचा उल्लेख जो आहे हा भावी मुख्यमंत्री असा केलेला आहे। त्यामुळे राज ठाकरेंना अशा पद्धतीनं शुभेच्छा जे देणारे बॅनर जे आहेत हे आता शिवतीर्थच्या समोरसुद्धा लागलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश धनगडसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यातील अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल आज 11 वाजता जाहीर होणार आहे। पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या 19 प्रवेश परीक्षांपैकी 17 परीक्षा झाल्या आहेत आणि त्यापैकी 16 परीक्षांचा निकाल जाहीर झालाय। या परीक्षांना 9,13,016 विद्यार्थी उपस्थित होते आणि शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं जूनपासून राबवण्यात येणार आहेत। तिकडे वाशिमच्या शिरपूर जैन गावात विजेचा शॉक लागून माकड 35 फूट वरून खाली कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दरम्यान तेथील माकडांनी रस्ता अडवून धरत त्या बेशुद्ध माकडाला उठवण्यासाठी धडपड सुरू केली। बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या या माकडाच्या तोंडात फुकून श्वास देण्याचा प्रयत्न केला। ही धडपड तब्बल 1 तास सुरू होती आणि बेशुद्ध झालेल्या या माकडाला शुद्धीवर आणण्यात इतर माकडांना यश आलं आणि त्यानंतर परिसरातील नागरिकांनी विजेचा शॉक लागलेल्या माकडाला पाणी आणि बिस्किट दिलं। आभाळाकडे डोळे लागून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्ष्यांकडून मिळत असते। कोकिळा, पावशा हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात। त्याचबरोबर आणखी एक पाहुणा उशिरा का होईना थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन चातक पक्षी कृष्णा काठावर दाखल झालाय। या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात असणार आहे। रविवारी कृष्णा काठ अमळापूर येथील नागोबा कट्टा परिसरात 2 चातक पाहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिलेली आहे। तर आतापर्यंतच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बातम्या सविस्तररित्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता आपण बुलेटिनमध्ये पाहूया 10 सेकंद 10 बातम्या। येत्या 48 तासात